तर लॉकडाऊनच्या काळामध्ये खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास केल्याप्रकरणी वाधवान बंधू आणि त्यांच्यासोबत 21 लोकांना सातारा प्रशासनानं ताब्यात घेत 14 दिवसांसाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलं होतं. तो 14 दिवसांचा कालावधी आज संपलेला आहे. मात्र DHFL आणि एस बँक घोटाळा प्रकरण या दोन्ही बंधूंना CBI अटक करणार की नाही याबाबत अजून काही चित्र स्पष्ट झालेलं नाही आहे. उद्या वाधवान बंधू सोबत असलेल्या 21 लोकांना होम क्वारंटाईन केलं जाणार असल्याचं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलेलं आहे. पुढची बातमी बीडमधली आहे. बीडच्या मारहाण प्रकरणी रेशन दुकानदारावर गुन्हा दाखल झालेला आहे. News18 लोकमतच्या बातमीची प्रशासनाकडून दखल घेण्यात आलेली आहे आणि संबंधित दुकानदाराच्या दुकानाचा परवाना सुद्धा रद्द करण्यात आला. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून रेशन दुकानदारांना तंबी करण्यात आलेली आहे, तंबी देण्यात आलेली आहे आणि इशारा सुद्धा देण्यात आला आहे. जर तुम्ही अशा पद्धतीनं ग्राहकांबरोबर वागाल, सर्वसामान्यांची अडवणूक कराल तर तुमच्यावरही कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आलेला आहे. यानंतर संपूर्ण राज्यभरातल्या नागरिकांसाठी एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे, कारण 722 रुग्ण कोरोनातून मुक्त झालेले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. एकाच दिवशी तब्बल 150 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. आपण बघतोय आता कोरोनामधून बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना दिसते आहे. आता 722 आत्तापर्यंत 722 रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. एकाच दिवशी 150 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. स्वाती लोखंडे ढोके आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. स्वाती, खरंच या कोरोनाच्या या सगळ्या नकारात्मक बातम्यांमध्ये सर्वसामान्य आणि पूर्ण महाराष्ट्राला दिलासा देणारी एक बातमी म्हणावी लागेल. नक्कीच थोडाफार तरी दिलासा मिळेल की एका दिवशी 150 रुग्ण डिस्चार्ज करण्यात येत आहेत, त्यामुळे आज राज्यभरातली कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ही 722 झाली आहे. काल जसं आपण दाखवलं की कस्तुरबा रुग्णालयातून काल 100वा रुग्ण बाहेर पडला बरा होऊन, आणि ही फार मोठी आकडेवारी आहे, कारण त्याच्यामध्ये बरे होणाऱ्यांमध्ये 24 सिनियर सिटीजन्स होते आणि 10 वर्षाखालील 7 मुलांचा समावेश होता. त्यामुळे ही आकडेवारी खूप महत्वाची आहे, जिथे एका बाजूला वयोवृद्ध असल्यानं इतर बाकी आजार असतानाही डिस्चार्ज मिळतोय याचाच अर्थ पुढे ना कुठेतरी पॉझिटिव्ह परिणाम आहे. पण याचा अर्थ असा घ्यायचा नाहीये की तुम्ही बाहेर पडायचंय लॉकडाऊनच्या या काळामध्ये. जर आपण आकडेवारीचा उहापोह केला तर खरं तर याच्यामध्ये 441 पुरुष आहेत तर 281 या महिला आहेत, म्हणजे जास्तीत जास्त प्रमाण हे लागण होण्याचं पण आणि डिस्चार्ज होण्याचं पण हे पुरुषांचंच आहे. त्यामुळे ही दिलासादायक बाब आहे मुंबईकरांसाठी आणि एकूणच राज्यासाठीही. संदीप, अगदी धन्यवाद स्वाती तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर बातमी आहे ऊसतोड मजुरांची. ऊसतोड मजूर आता आपापल्या जिल्ह्याच्या सीमेवर पोहोचलेले आहेत. बीड आणि उस्मानाबादमधील ही दृश्य आपण आता बघणार आहोत. बीड जिल्ह्यामध्ये 12,000 मजूर दाखल झालेले आहेत. मजूर घरी किंवा गावाकडे जात असताना त्यांची पूर्ण वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये पाठवलं जात आहे. बीड, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यातील मजुरांना गावाकडे जायचं असेल तर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यामधूनच पुढे जावं लागतं आहे. आपण बघतोय ऊसतोड मजूर आता राज्य सरकारनं परवानगी दिल्यानंतर आपापल्या जिल्ह्यामध्ये पोहोचायला लागलेले आहेत. बीड आणि उस्मानाबादमधली ही दृश्य आपण बघतोय. बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 12,000 मजूर दाखल झालेत. मजूर घरी किंवा गावाकडे जात असताना त्यांची पूर्ण वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये पाठवलं जात आहे. बीड, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यातले सगळे ऊसतोड कामगार आता आपापल्या गावाकडे निघालेले आहेत आणि गावाकडे काही पोहोचलेले सुद्धा आहेत. आणि या सगळ्यांना प्रवास करायचा असेल तर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यामधूनच पुढचा प्रवास करावा लागतोय. आपण बघितलं की लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर राज्यभरातले ऊस तोडणी कामगार जे आहेत ते जिकडे तिकडे थांबलेले होते. ज्या ठिकाणी ऊस तोडायला गेलेले आहेत त्या कारखान्याच्या परिसरामध्ये, कारखान्याच्या आवारामध्येच ते अडकलेले होते. काही ऊसतोड कामगार तर शेतामध्येच अडकलेले होते. या सगळ्यामध्ये स्थानिक प्रशासन त्याला मदत करत होतं, कारखाने मदत करत होते, मात्र या सगळ्या मजुरांना आपल्या गावी यायचं होतं आणि राज्य सरकारनं परवानगी दिल्यानंतर हे सगळे ऊसतोड कामगार आपल्या गावी येत आहेत.
वसई विरार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आपण बघितलं तर सगळ्या बघूया पुढची बातमी. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगात अनेक ठिकाणी अनेक जण लढत आहेत, परिस्थितीचा सामना करत आहेत. नाशिकचे निलेश चव्हाण यातीलच एक इंजिनियर आहेत. मरीन इंजिनियर असलेले निलेश लॉकडाऊन झाल्यानं गेल्या 20 दिवसांपासून समुद्रामध्ये आपलं मालवाहू महाकाय जहाज घेऊन फिरत आहेत. सध्या वेस्ट आफ्रिकेजवळ ते समुद्रात आहेत. कोणत्याही प्रदेशात देशामध्ये प्रवेश करण्यास मनाई असल्यानं आपल्या सहकाऱ्यांसमवेत ते शिपवरच क्वारंटाईनची सर्व बंधनं पाळत आहेत. मात्र काही परिस्थितीमध्ये देशाकडे, महाराष्ट्राकडे, आपल्या घराकडे सुद्धा त्यांचं लक्ष आहे. मुंबईच्या शिवडी इथं एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. स्कूटर पार्किंगवरून शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून एका 22 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. शिवडी क्रॉसरोड इथल्या मनपा चाळ नंबर 46 गल्लीमध्ये पार्किंगवरून 16 वर्षीय अदनान पटेल या तरुणाचा करीम शेख या 35 वर्षीय शेजारील तरुणाशी वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की त्या दोघांचेही नातेवाईक तिथे दाखल झाले आणि त्यांच्यामध्ये हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये अदनानच्या भावावर करीम शेखनं चाकू वार केले आणि यामध्ये 22 वर्षीय शाहिदचा मृत्यू झालाय. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागानं 2700 लिटर हँड सॅनिटायझर उपलब्ध करून दिले आणि याविषयीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांनी. नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं नाशिक शहर आणि जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांना हँड सॅनिटायझर वाटप केलं जात आहे. 1000 ते 1500 लिटरच्या याच्यामध्ये हे जे सॅनिटायझर आहे ते आता वाटलं जात आहे. एकूणच नाशिकमधल्या पोलीस असतील, प्रशासकीय कार्यालय असतील, त्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी आहे त्यांची काळजी म्हणून या प्रकारे अशा प्रकारे उत्पादन शुल्क विभागाने पुढाकार घेऊन हँड सॅनिटायझर जे आहे ते आता सर्व शासकीय कार्यालयांमध्ये पोहोचवण्याचं काम जे आहे ते केलं जात आहे. आणि एकूणच आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालय देणारे कर्मचारी असतील, त्याचबरोबर नागरिक असतील, त्यांची काळजी घेण्यासाठी उत्पादन शुल्क विभागानं हे अनोखं पाऊल उचललं आहे. आपल्यासोबत उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आहेत. सर, कशा प्रकारे हे सॅनिटायझर उपलब्ध करून दिलेलं आहे आणि किती प्रमाणात हे आहे? COVID-19 सामना करण्यासाठी शासनाने आपलं सध्या लॉकडाऊन चालू केलेलं आहे. लॉकडाऊनमध्ये शासनाचे वेगळे यंत्रणामार्फत त्याचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस आणि डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत सर्व नियंत्रण करण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करत आहेत. आपणांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुद्धा एक आपलं सामाजिक बांधिलकी म्हणून राज्य उत्पन्न शुल्क विभागातर्फे पण सॅनिटायझरचे वाटप आपण करत आहोत, विनामूल्य मोफत करत आहोत. आपण बघतोय, हे होते डॉक्टर मनोहर आसुळे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक. त्यांनी सांगितल्याप्रमाणे 2700 लिटर जे आहे ते सॅनिटायझर जे आहे ते नाशिक शहरातल्या विविध शासकीय कार्यालयांमध्ये अशा प्रकारे पोहोचवलं जात आहे. आणि एकूणच कोरोनाची लढा देण्यासाठी आता उत्पादन शुल्क विभागाने देखील पुढाकार घेतला आहे. हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळे, न्यूज 18 लोकमत, नाशिक.